वेतनधारकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे मित्रो. आता कॅशलेस उपचार मिळणार आहे, काय आहे बातमी चला सविस्तर पाहूया. महाराष्ट्र शासनाचे व केंद्र शासनाचे नवनवीन GR तसेच विविध उपयुक्त योजनांची माहिती सर्वात अगोदर देणाऱ्या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. EPFO आपल्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना मेडिक्लेम देण्याची तयारी करत आहे. योजनेनुसार UPOच्या प्रादेशिक आयुक्तांनी तसेच सर्व राज्यांना EPFOमध्ये काम करणारे कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक आणि त्यांच्या कुटुंबांचा तपशील पाठवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण उपचार कॅशलेस होईल. आतापर्यंत सूचीबद्ध खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी नुकसान भरपाई म्हणून खर्च दिला जात आहे. प्रथम रुग्णाला पैसे खर्च करावे लागतात, नंतर बिलानंतर बिल दिले जाते. शहरातील केवळ 3 रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पेन्शनधारकांना अद्याप हे बिल दिले जाते. एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनने एक प्रोफॉर्मा पाठवला आहे ज्यासाठी तपशील द्यावा लागेल. हे परिपत्रक मुख्यालय आयुक्त डॉक्टर शिवकुमार यांनी जारी केले आहे. मेडिक्लेम अंतर्गत कामगार आणि पेन्शनधारकांच्या घरातले 4 सदस्य उपचार घेऊ शकतील, परंतु 25 वर्षाच्या वयानंतर त्यांच्या मुलांना आणि मुलींना उपचारामधून वगळण्यात येईल. अशा प्रकारची अत्यंत आनंदाची बातमी होती मित्रो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींना शेअर करा. परत भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.